लोकसभा निवडणूक आणि एक वीक ऑलमोस्ट उरला म्हणलं जातं बिफोर द इलेक्शन स्टार्ट्स. सो फायनल फेज म्हणलं जातं. सो हाऊ इट हॅज बीन नाव आजपासून ज्या भाषेन कॅम्पेन ज्या भाषेन मिटिंग्स अँड टुमॉरो प्राईम मिनिस्टर मोदी इज कमिंग क्लोज टू युअर कॉन्स्टिट्युएंसी. एक हा खास सांगपा सोदता, विनिंग वॉज नेवर इन डाऊट बोथ द सीट्स नॉर्थ अँड साऊथ. खास करून हा साऊथचे उलयता. साऊथ वॉज द सीट वे वी वे व्हेरी स्ट्रॉंगली प्लेस्ड. वाय वी आर सो वेल प्लेस्ड? इन द लास्ट इलेक्शन वी डी नॉट हॅव MGP. इन द लास्ट इलेक्शन वी डी नॉट हॅव एज मेनी एज 12 पीपल वेदर joining us from other parties or independents supporting us. So you mean to say those people who joined us have got no value? You are debunking that they have support, number one. Number two, MGP also has got a support base. And how much, how many votes we lost South Goa seat? By 9,000. By these people coming, you mean to say we have not covered this gap? We have covered this gap from the start of the campaign itself when we did our campaign. You take double in my own constituency, where last time in the parliamentary election we romped home by 3,000 votes, and this time we want to make it double the lead, that is 6,000. How it is possible? Anacleto D'Souza, who was the right hand man of the candidate who has stood for South Goa, he has joined us. He is the ex-sarpanch of Chikalim. Bogmalo, the minority people, that is the Catholic people, perhaps felt reluctant to support us. They never used to be with us. One punch who had strong support, who is very active in church activities, Cynthia Rodrigues, has joined us. And her whole people have joined us along with the youth. म्हणजे इतले व्हडले प्रमाणान आमकां मायनॉरिटीचे लोक हे पाटी बोगमाडेसून येयला, तेंचे एक बेस डिस्टर्ब जाले. हिंगाच न्यू वाडेम आमकां सुदेश भोसले, लास्ट टायम जे आमकां त्रास जाले हिंगा कित्याक तो आमचे बरोबर नासलो, हांयेंच ताका इलेक्ट करून हाडलो, मागीर कितें मिसअंडरस्टँडींग जावन तो गेलो, तोय आमकां जॉयन जाला. पयर आमची मिटींग येद्दी व्हडली मिटींग जाली, तोय आमकां जॉयन जाला. सुनील आनेकटो की मॅन ऑफ आप कँडिडेट नानोस्कर म्हूण हांगा बसलो तेजो, एलॉंग वीथ हीज फूल बँड, मडगांवकर, सुनील मडगांवकर हॅज जॉयन्ड अस. सो न्यू वाडे इट इज गोईंग टू बी 100% स्वीप. सिमिलरली चिकालीम वेअर लिटल इट वॉज वीक, Anacleto has joined us with all his supporters. Sabina has joined with all Muslim women. Like this, there are other, Amar Khaskar has joined. Like this, there are so many other people who were not there last time, amka join kela. And our performance is there of development, of work. Amche mannya mukhyamantryan bare kaam kele akhe goyan, of BJP sarkaran, ami soglyani medun kaam kele asa. It is a record of work, of development being carried out. आनी ते कितें म्हणून दाखयता? फक्त नेगेटीव दाखयता. नेगेटीव काय मेळना मेळना. पयले दाबोलीम बंद जाता म्हूण सांगलें, हांवें 100 पाटी सांगलां दाबोलीम एअरपोर्ट बंद जावपाकूच शकना. तेच बरोबर आतां ते सांगता की आतां ते इतले म्हणजे कांटार पावन पावन कांय ना म्हूण घटनेचेर एगेन्स्ट उलोवपाक पावलो, कॉन्स्टिट्युशनाचेर एगेन्स्ट उलयलो, आनी ते डिफेन्स पर्सनल म्हणटा. म्हाजी एकूच म्हणणी आसली, तूं डिफेन्स पर्सनल जाल्यार कसो तूं कॅन्टिना पावलो लास्ट टुवर्ड्स रिटायरमेंट? नॉर्मली एक मनीस रिटायर जाता तेन्ना आमच्या सरकारान सुद्दां आमी ताका जायते पोस्टींग दिता. कॅन्टिना ग्रोसरी डिस्ट्रिब्यूट करपाक, सोरो डिस्ट्रिब्यूट करपाक तरी तुजी दशा येता थिंगा पावपाक. आनी तूं आपूण वॉर हिरो म्हणटा, तूं वॉर हिरो कसो रे? ती एक जनरल ऑर्डर पास केल्ली कारगील वॉर टायमार, थिंगा असो ना. तांकां सुद्दां ते कारगील हिरो जाले, ते तुजे नशीब म्हणपाचे. तू थिंगा झगडपा असो ना, नेव्ही थिंगा खंय दोरी आहा झगडपा? ओ तू इंजिनियर, इंजिनियर सुद्दां ग्राउंड इंजिनियर आसना जाल्यार तूं थिंगा वचपाक, थिंगा तुवें सपोर्ट केला ते वरां. हे फटाश्यो लोकां फुडें मारता फक्त लोकां फटोवपाक, दिशाभूल करपाक. सो हांव इतलेंच सांगपाक सोदतां, ते इतले फ्रस्ट्रेट जाला, थोडे मनशां उजार करतात नाका जाल्ले नुवोबायत आमचेर उलोवपाक, म्हणजे आमची इमेज डावन करपाक वा आमच्या लोकांची मनां कुसोवपाक, हे होच तेंचो प्रचार जावन आसा. वेर इज द रेकॉर्ड ऑफ डेवलपमेंट? वेर इज द प्रोग्राम दे हॅव फॉर द पीपल? ते आतां एगेन्स्ट उलयले की आमकां कांयच दिवं ना. अरे गोंयान कितले दिलां केंद्र सरकारान, खास करून गेले 10 वर्सां बाब नरेंद्र मोदी प्रधानमंत्री जाल्यार कितें कितें गोंयान जावं ना. लोक कितें पिशे आहा? लोक पिशे आसले जाल्यार आमी पडपाक जाय आसले, थर्ड टायम आमी परते येवपाचे न्हू. मुरमुगांव लीड आसतली तुमची, मुरमुगांव सगळ्यान व्हडली लीड आसतली, रिकॉर्ड जातले हे पाटी मुरमुगांव. मुरमुगांवच न्हू, तूं थोडे कॉन्स्टिट्युएंसीन पयतलो कितले व्हडले लीड जातले ते.
दोन्ही सीट आम्ही कम्फर्टेबली जिंकता आणि फर्स्ट टाइम बाब नरेंद्र मोदी आमचे मुरमुगाव तालुका नेता सांकवाळे थिंगा आमकां व्हडलो ग्राउंड जाय आसलो 50-60 हजार लोक जाता ते म्हणून आमी थिंगा ती मिटींग करता. दीस ऑल्सो इज गोईंग टू गीव वन ऑफ द बिगस्ट बूस्ट टू द कॅम्पेन. हे धुवन गेले उडन गेले म्हणून समज तू. आणि एक म्हणतात यू वर एबल टू गेट सम ऑफ द लीडर्स फ्रॉम कोरताली, हाऊ डू यू से दॅट? येस, आय येस्टरडे आय वॉज देअर फॉर अ मिटींग विथ ऑनरेबल चीफ मिनिस्टर एट जुवारी नगर. इट वॉज सच अ क्राउडेड मिटींग, एव्हरीबडी इज एन्थुजियास्टिक अँड फॉर द फर्स्ट टाइम सगळे एक झाला. थिंगा पयलीं सगळ्या गिरीश बोरकर, रामाकांत गिरीश पिळ्ळे, रामाकांत बोरकर केन्ना एक जायनासले, फर्स्ट टाइम एक झाला. सो व्हेरी द ओपोजिशन, एव्हरीबडी फील्स लाईक सपोर्टिंग नरेंद्र मोदीजी ऑल अक्रॉस द कंट्री. सेम थिंग इज हॅपनिंग हिअर इन गोवा, सेम थिंग इज हॅपनिंग इन कोरताली, सेम थिंग इज हॅपनिंग इन वास्को, सेम थिंग इज हॅपनिंग इन मुरमगाव कॉन्स्टिट्युएन्सी अँड इन दाबोलीम. इट इज हॅपनिंग बिग टाइम. So there won't be any issues, you mean to say? There won't be any issues. As far as South Goa candidates. These issues, what they are raising are trivial. म्हणजे त्यांना वालो दिवपाचे ना, पोटाशो मोठा म्हणून ते म्हणजे हे सांगता. दुसरे म्हाका मुद्दम सांगपा जाय, एक टायम असो आसलो लोक चित्ता आसतलो ते मायनॉरिटीचे अगेन्स्ट म्हण, म्हणजे बीजेपी पार्टी. अरे आम्ही कोण मायनॉरिटी न्हू, हे 8 जण जॉईन झाला ते मायनॉरिटी न्हू, त्यांना खाल्ले काबार केले ते कम्फर्टेबल ना, ते भरपूर कम्फर्टेबल आहात. आणि फुडार जशी काँग्रेस पार्टी 70-60 वर्षां राज केले, फुडले 75 इयर्स त्याच्यावर मायज बीजेपी उरली. आता फर्स्ट टाइम साऊथात तमिळनाडू म्हण नका, केरळा म्हण नका, सीट मेळणार ते स्टेटीनुय सीट मेळपाची हा, विच शोज बीजेपी इज ग्रोईंग बिग. इट इज द नेक्स्ट पार्टी ऑफ द नेक्स्ट जनरेशन अँड दॅट्स वाय पीपल आर कनेक्टिंग विथ द पार्टी. एव्हरीबडी लाईक्स टू गो द विनिंग साईड. मोदीजी विथ हिज वर्क, विथ हिज विजन, with his leadership to the world, provided a platform for right-thinking people to support him, to strengthen and build this nation big. So the assembly elections which was held 2 years back and now Lok Sabha elections, where as far as your constituency would be totally different and will be a change. Of course, we are going to beat our margin of last time. We are going to win big. Not only win, but win big. And maka tori mashe pun dubav na. हा थोड्या दीस पयली कोणाचो एकटो 50th बर्थडे गेल्लो सावथा सेलिब्रेट करता तेन्ना म्हाका सगळे लोक येवन मेळ्ळे, उत्साह पयला हांवें. इवन आमच्या कॅथलीक लोकां मध्ये पयली ती नेगेटिव्हिटी आसली आनी कितें, ती गेला चडशी गेला, 100% गेला म्हण ना. आमचे थोडे लोक आहात ते तूं जाणा, हांव तें सांगपाक सोदना, कोण मातशे मनाक कुसयता आनी मागीर दुसऱ्याच सांगता, पूण ते सुद्दां कमी जायत गेला. So everything would be free, an easy task for BJP to win. Yes, we are winning both the seats, which will help us also to win the next assembly election as and when they come. Because how is the track record of development, of growth, of inclusivity, which is important. Sogle loka gyon pudas pache. Bestest the slogan divna, sabke saath, sabka vishwas, sabka vikas, sabka prayas. Ye bestest divna slogan. Sogle loka ekta gyon mukar os pache. Thank you, sir. Yeah. Thank you.